नमस्कार मैत्रिणींनो, क्षुधा रेसिपीजमध्ये आपले सहर्ष सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत व्हेज अंगुरी बिर्याणी. नावातच अंगुरी म्हटल्यावर त्याच्यामध्ये आपण द्राक्षांचा वापर करणार आहोत. पूर्ण व्हेज बिर्याणी आहे ती, खूप छान लागते, टेस्टी लागते. तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपण या काही व्हेज भाज्या घेऊन घेतलेल्या आहेत, त्यामध्ये बटाटे आहेत, दोन मोठे बटाटे, एक मोठा तुर्रा फ्लावरचा, एक मोठा टोमॅटो, थोडी फरसबी, थोडं अर्धं एक गाजर, एक दोन छोटे ढोबळी मिरची आणि हे काही वाटाण्याची दाणे. हे जवळजवळ 125 ग्रॅम म्हणजे 1/2 पाव पनीर. ही तळलेली कांदा करपी. ही वाटीभर दही आणि हे काही मसाले घेतलेले आहेत, त्यामध्ये 2 मोठे चमचे धना पावडर, 3 मोठे चमचे बिर्याणी मसाला, 1 मोठा चमचा लाल तिखट, 1.5 मोठा चमचा आपला घरगुती गरम मसाला आणि 1 छोटा चमचा हळद आणि हे मीठ, चवीपुरता मीठ आणि आलं लसूणची पेस्ट. तर आता हे सर्व जिन्नस आपण ह्या एका बाउलमध्ये एकत्र करूयात. फक्त टोमॅटो त्यामध्ये घालायचे नाही, टोमॅटो आपल्याला वरून घालायचे आहेत, नाहीतर ते भाज्या शिजवताना टोमॅटो एकदम गळून जातील. त्यामुळे त्यामध्ये फक्त टोमॅटो सोडून ही बाकीची सर्व भाज्या घ्यायच्या आहेत. हे सर्व भाज्या आता आपण मिक्स केलेल्या आहेत, तर त्यामध्ये हे छानपैकी फेटलेलं दही, अंदाजा बघून टाकायचा, वाटीभर मधून 2 चमचे पुरवलेले आहे, 1 ते 1.5 चमचा आलं लसूणची पेस्ट, हे सर्व मसाले त्यामध्ये, चवीपुरता मीठ आणि थोडी कांदा करपी आणि हे जे आपण तेल कांदा करपी तळून घेतलेलं होतं, तर त्या करपीचे तेल त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि आता छानपैकी ते सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे. अगदी अलगद हाताने किंवा चमच्याने अलगदपणे ते मिक्स करायचे, नाहीतर पनीरचा चुरा व्हायचा. तर आता हे छान पद्धतीने आपण मिक्स करून घेतलं आहे, त्यामध्ये आता हा थोडा पुदिना थोडा तोडून आणि त्यामध्ये मिक्स करून द्यायचा. तर आता एकीकडे आपण कुकर ठेवून घेतलेला आहे गॅसवर. 6 ते 7 चमचे तेल टाकून घेतलेले आहे. आता तेल चांगलं तापू द्यायचं आहे. काही खडे मसाले टाकायचे आहेत आपल्याला, त्यामध्ये मी जिरे, 6 जिरे, 7-8 लवंगा, 3-4 पाकळ्या, चक्रीफुलच्या, हे 1 ते 1.5 इंच दालचिनी, 10-12 काळी मिरी, 1 मोठी वेलची, 4 हिरवे वेलदोडे आणि हे 2 ते 3 पाने तेजपान. तर आता हे सगळं तेलामध्ये टाकून घ्यायचं, छान तेल
मसाले चांगले तडतडू द्यायचे. आता मसाले चांगले तडतडले की त्यामध्ये हे मॅरिनेट केलेल्या भाज्या सगळ्या घालून घ्यायच्या आहेत. अगदी वरच्यावर आपल्याला झाकण झाकून घ्यायचं आहे आणि बंद ठेवायचं आहे आणि 5 ते 7 मिनिटं भाज्या थोड्या अगदी 50% शिजून घ्यायच्या आहेत. फक्त भाज्याचा आपले 5 ते 7 मिनिटे झालेले आहेत, 50% शिजून झालेले आहेत. तर त्यामध्ये आता आपण हा जो भिजवलेला तांदूळ आहे तो घालून घेऊया. जवळजवळ 2 ते 2.5 वाट्या बासमती तांदूळ घेतलेला आहे हा. आणि कुकरमध्ये अगदी झटकीपट बनवायचा आहे आपल्याला हा व्हेज पुलाव. हा तांदूळ आपण छान मिक्स करून घ्यायचा आहे त्या भाज्यांमध्ये. छान पद्धतीने मिक्स करायचा आहे आणि एका बाजूला पाणी गरम करत ठेवलेलं आहे आपण, तर गरम गरम पाणी टाकून घ्यायचं आहे त्यात. तर आता एका बाजूला पाणी पण छान गरम झालेलं आहे. तर आता त्यामध्ये आपण हे गरम केलेलं पाणी टाकून घेऊयात. अडीच वाटी तांदूळ घेतलेला होता आपण, तर त्यासाठी आपण 3.5 ते 4 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. तर थोडं अजून त्याला मीठ टाकायचं आहे, पण त्यात आता आपण तांदूळ ॲड केलेला आहे ना, अगदी कमी घालायचं आहे कारण आपण मॅरिनेशनमध्ये पण मीठ टाकलेलं होतं. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता त्यामध्ये उरलेले हे टोमॅटोच्या फोडी घालून घ्यायचे आहेत. थोडा केवड्याचा इसेन्स घालायचा आहे, अगदी थोडा. इसेन्स स्ट्रॉंग असतो, तुमच्याकडे केवडा वॉटर असेल तर ते पण टाकलं तरी चालेल, इसेन्स असेल तरी चालेल. आणि मिक्स करायचं आहे. आता त्यामध्ये थोडस चमचाभर गावरान तूप, छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्या बिर्याणीचं नाव काय आहे बरं, तर व्हेज अंगुरी बिर्याणी. तर आता आपण ही काही द्राक्षाची दाणे घेतलेले आहेत, तर ती आता छान असे टाकून घ्यायचे. खूप छान लागते हे बिर्याणी, तुम्ही बनवून बघा, एकदम भन्नाट चव येते ह्या बिर्याणीला. आणि आता वरून थोडी कोथिंबीर. पण मॅरिनेशनमध्ये कोथिंबीर घातलेली नव्हती, त्यामुळे इथे भरपूर टाकायची. आणि आता मिक्स नाही करायचं आहे कारण आपण द्राक्ष घातली, ती वरच्या वर ठेवायची आपल्याला. आता झाकण लावून घेऊया आणि फक्त
एक शिट्टी काढून घ्यायची आणि 15 ते 20 मिनिटांनंतर आपल्याला कुकर उघडायचा आहे. तर आता आपला व्हेज अंगुरी बिर्याणी तयार आहे. एकदम छान सुगंध येत आहे आता मसाल्यांचा. तर आता आपण हा भात म्हणजे ही बिर्याणी पुलाव सर्व करून घेणार आहोत बाउलमध्ये काढून. तर मैत्रिणींनो, रेडी झालेला आहे आता आपला व्हेज अंगुरी बिर्याणी. तर तुम्हीही बनवून बघा, खूप टेस्टी झालेला आहे. आणि आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.